हाय फ्रेंड्स, मी संगीता आणि आपल्या नवीन अशा रोजच्या ब्लॉगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आपल्या फर्निचरचं काम चालू आहे पार्लरच्या. आपल्या घरामध्ये किती पसारा झालेला आहे बघा. एकच म्हणजे पूर्ण हॉलमध्ये चालून ठेवलेलं आहे आता. तर इतकं म्हणजे काही सुचतच नव्हतं काल तर मला कुठं काय ठेवावं काय करावं. पण कसं तरी ॲडजस्ट केलं आणि पूर्ण जे पार्लरमधले जे आहेत आपले म्हणजे जे प्रोडक्ट आणि जे एक्स्ट्रा म्हणजे आपल्या ब्लाऊजचे लेसेस वगैरे होते असं, तर पूर्ण मी असे त्याचे पॅक करून ठेवलेलं आहे गोण्यांमध्ये. आणि फर्निचर आहे पहिलं ते जुनं तर इथं ठेवलेलं आहे. आता बघा आपल्या हॉलमध्ये इतकी 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 अशी गर्दी झालेली आहे, तुम्हाला दाखवते बघा मी. इथं तर आपला देवर आहे, देवऱ्यापाशीच आपलं टी व्ही कम्प्युटर वगैरे आहे ते. आणि इथं बघा आता हे आपण ठेवलेलं आहे आपलं काउंटर. इथं गोण्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आपल्या सामानाच्या अशा इकडं ठेवलं मी मागणं. आणि इथं काउंटर ठेवलेलं आहे आपलं ते पहिलं जुनं. आणि इथं ते आपलं बसण्यासाठी सोफा जो केलेला होता आपण कस्टमरला ते ठेवलेलं आहे. खूप ॲडजस्ट करायला होतं, खूप उशीर लागला मला. कालचा दिवस तर त्याच्यामध्येच गेला माझा. इथं आपले रोजचे कपडे वगैरे. आणि इथं आपलं कपाट आहे. इथं ड्रेसिंग टेबल ठेवलेलं आहे बघा हा आपला. तिथं आपण पहिलं यूज करायचो तो. आणि इथं तर आपलं पहिलंच सामान आहे बघा आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची. इथे आपल्या फोटो आहे तर आपण त्याला रोज हार घेत असतो. इथं आपलं सामान इकडनं परत थोडं सोपे वगैरे आहे. पहिले इथं एकच मशीन आणून ठेवलेलं आहे. मशीन आहे मशीन म्हटलं आपल्याला क्लासच्या मुलींना तर बंद सांगितलं मी आता. म्हटलं थोड्या सुट्ट्याच घ्या तुम्ही. आणि एक ब्लाऊज झाला माझं काल संध्याकाळी शिवणं. नंतर एक ठेवलेलं आहे आता ते पण शिवलं. अजून आहेत भरपूर पण थोडे थोडे आणावं लागतील. इथं जसं होईल तसं तसं एकच मशीन ठेवली कारण इथं जागाच नाही ना थोडीशी स्पेस राहिला म्हणून. आणि इथं पार्लरची चेअर ठेवलेली आहे जवळच. आणि इकडनं दार आहे बघा. खूपच म्हणजे एकदम गर्दी झाली पण थोडा ॲडजस्ट करत लागणार आहे आठ एक दिवस. इतकासा स्पेस राहिला बघा आम्हाला पूर्ण म्हणजे झाला हॉलमध्ये. इकडं किचनमध्ये तर आहे पण इथलं असं झालं. तर मी तुम्हाला फर्निचरचं काम किती आलं ते दाखवते बघा. दाखवलं असतं बघा काम पण काय झालं तिकडनं. तिथं बंद आहे सेटर आणि मला ते खोलायला जरा म्हणजे जड होतं आहे तर जाऊ द्या. आता जेव्हा ते फर्निचरवाले आता 12 वाजले असतात, 12:30 झाले तरी पण आलेले नाही बघा ते येतील. मी तर म्हटलं लकी चोपाला फोन पण केला की लवकर पाठवा म्हणजे आपलं काम पटपट होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे म्हणजे ज्यांनाही माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला आपल्या पार्लरविषयी ब्लाऊजविषयी नवीन नवीन परत काही ब्युटी टिप्स पण सांगणार आहे आपल्या चॅनलमध्ये. तर त्यामुळं तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर बाय फ्रेंड्स, भेटूया अशात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा.